चला गाईस, आम्ही आता चाललो उलव्याला. हा उलव्याला. हा आणि सागर जॉर्लस कडे. आणि आम्ही तुम्हाला आता छान छान दागिने दाखवू, गंठन, हार, कानातले बांगड्या सगळ्या. बरोबर. आंटी पार्ली साईज आहे ना, साईज वगैरे तरी बोलले ना तुम्ही. माझ्या प्रत्येक वस्तूवर तुम्हाला इन्शुरन्स मिळेल. वस्तू कशी पण तुमची चोरीला गेली, तुमच्या घरातून चोरीला गेली, ट्रॅव्हलिंग मध्ये चोरीला गेली, त्याच्या 100% तुम्हाला इन्शुरन्स कव्हर राहील. परत तुमची कधी पण काय प्रॉब्लेम असेल, कधी तुम्हाला कॅश पण पाहिजे, त्याच्यात पण काही घट होणार नाही, 1% सुद्धा घट होणार नाही. जे बाजार भाव आहे तो बाजार भाव पूर्ण मिळेल. सागर ज्वेलर्स मध्ये तुम्हाला खूप सारी ऑफर भेटेल. आणि दादा तुम्ही या 2 मिनिटं आमच दोन शब्द बोला गाईस. आता आम्ही आणि ही जी जोडी आहे ना, ही जोडीचं नाव मथुर बकासूर. यो मथुर आणि तो बकासूर. बघ पोऱ्यांनी असला कानांच केलं ना बायकोच टोन. बघ वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कलन. यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर चला काही आज आम्ही चालूय उलव्यामध्ये. उलव्यामध्ये जाण्याचं कारण म्हणजे एक सागर ज्वेलर्समध्ये चाललोय आणि तिथे आज तुम्हाला आम्ही एकदम भारी भारी अंगठ्या, बांगड्या, गाठवणी, गंठण, हार, कानांचं सगळं भारी भारी 101 डिझाईन दाखवणार आहोत. आणि आज पहिला ब्लॉग म्हणजे असा काकूचा असेल का. आज आम्ही काकूला घेऊन चालल्यो आम्ही सागर ज्वेलर्समध्ये. आणि बघू आज काकूला काय काय तिथे आवडणार आहे. तसं काकू मस्त आणि काकूची तुम्हाला कॉमेडी तर खूप आवडते, सर्वांना माहितच आहे. तसं तुम्ही खूप सारा आमच्या या ब्लॉगला खूप सारा प्रेम द्या. आणि नक्कीच तुम्हाला जर तुम्ही सोना बघून, जर दागिने बघून जर तुम्ही त्या दुकानामध्ये गेले तर तुम्हाला 100% डिस्काउंट भेटेल. सॅमी कलन नाव सांगून जा. चला गाईस, आम्ही आता चाललो उलव्याला. हा उलव्याला. हा आणि सागर ज्वेलर्स कडे. आणि आम्ही तुम्हाला आता छान छान दागिने दाखवू, गंठन, हार, कानातले बांगड्या सगळ्या. बरोबर. तर चला आता आम्ही चाललो सागर ज्वेलर्स मध्ये उलव्याला. आणि आज काकू आहे, काकूचा फर्स्ट प्रमोशन. आणि खरंच खूप मजा येईल. आणि देवा भाऊ पण आहेत, कारण की त्यांनी वहिनीला काय घेतले मला तर काही माहिती नाही. वहिनीला काय घेतले पण वाटतं काहीतरी मोठी खरेदी असेल, काहीतरी असेल असेल. नाही नाही नका बोलू, काकू काहीतरी बनवणार वाटतं. हा तर चला वहिनी जायचं का? चल देवा शेठ. ओ शेठ तुम्ही या गाडीत जा. आम्ही चाललो लाल परी गाडी की तिथे श्रुतिका आणि भाविका आहे. आणि वहिनी आणि काकू या गाडीमध्ये चालले. काकू बाय, वहिनी बाय बाय, तुम्ही या या गाडीत. आणि आता आम्ही चाललो आपल्या लाल परीमध्ये, कारण की ते दोघे जणी आहेत, त्यांना पण घ्यायचे आहेत ना. इकडे मॅग भाऊनी एक झॉप घडली वाटत चांगली. फोन येत फोन येत. हा चला गाईस, आता आम्ही चाललो ज्वेलर्स मध्ये. आता श्रुतिका आणि भाविका लिहिली आहे, कारण की त्यांच्या घराजवळ येऊन इथे 1/2 घंटा आम्हाला झाला तरी इथे उभ्या करून ठेवले. टायमावर पाऊस आले, आता काया पळू ना काया ना भिजू द्या आता यांची मेकअप बिकअप. इकडे बघ इकडे बघ, लॉक केली गाडी. आता रुपांश नाही, रुपांश ए साखरपुरा आहे का? हा मेकअप बिकअप निघली नाही ना. अरे यांची इथे येऊन सुद्धा 2 घंटे लवलं घरांचे निघायला काही हरकत नाही. बोलतो मेकअप करता तुम्ही बोलला घरा थांबा, बोलतो मेकअप पुसता. आता मेकअप पुसले ना परत चालू केली बाई यावी इकडं बघ काय बाई कवरा भारी ना. असून त्याचे आमचा भाऊ बी तवराच भारी ठीक आहे माझा बाग. अरे बाबा चालले मी साखरपुरीला चालले. तर चला गाईज, आता आम्ही चाललो फिरायला. फायनली गाईज आता आम्ही पोहोचलोय ज्वेलरच्या बाहेर आहे. इथे श्रुती आहे, इथे शिम भाविका, तिकडे मॅक, इथे काकू, आमची वहिनी ना आमचा देवा भाऊ. तर चला आता जातो आम्ही सागर ज्वेलर्स मध्ये. आणि सागर ज्वेलर्स बघा, सरळ रस्त्यावरून आल्याच्या नंतर या साईडला इथे सागर ज्वेलर्स आहे. आणि आता जातो आम्ही ज्वेलर्स मध्ये. भरपूर जण आले आहेत आमच्या सोबत बघा. चला
चला फायनली आता आम्ही जातो दुकानामध्ये आणि बघा सागर ज्वेलर्स आहे इथे शिन आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे का इथे? नाही तर कॉन्टॅक्ट नंबर आपला स्क्रीनवरती येईलच मग ब्लॉग चालू होताना. आणि इथे बघा किती जण आले आणि याच्यामधून कोण कोण सोना बनवणार हातवरती करा. अजिबात नाही का नंतर वहिनी काही अहो काहीतरी गिफ्ट दे गपचूक. चला तर चला पहिला आपण जाऊ आतमध्ये. तर चला वहिनी बर्थडे गिफ्ट द्या नवऱ्याला आज काहीतरी. हा देशील ना पक्का इथूनच ब्लॉग मध्ये हो बोलली मा. आता आमच्या वहिनीला बोलता येत आहे. चला आता जाता आजमध्ये सागर ज्वेलर्स मध्ये आम्ही पोहोचलोय आणि आता आजमध्ये आता आम्ही बसलोय सुद्धा इथे. आणि इथे बघा पूर्ण तुम्हाला इथे पान सिपल्या चैनी कानांच सगळं बघायला भेटेल. आमची काकू इथे बसले आणि आता काकूला विचारू काकू काय झुमका झुमका आणि तुम्हाला काय दिसले का बोला रिंग म्हणजे नवऱ्याला वाटत रिंग आज बाबा देवा ए देवा वहिनी बोलते रिंग करता नवऱ्याला रिंग. हा अंगठी अंगठी. तर चला वहिनी बोलतं माझ्या नवऱ्याला बर्थडे गिफ्ट रिंग. बाबा सासूच बी खुश झाली. आता आपण त्यांना विचारूया तुमच्याकडे कोणतं कोणतं सोना कोणते कोणते डिझाईन काय काय आहे ते विचारून घेऊ. सगळं विचारून घेऊ आणि भाविकाला मस्त डायमंड. तू आमचे एजंट येऊ नको सोन्यामध्ये. हा हा ठीक आहे तू नेक्स्ट टाइम करू आपण. हा काकू चला आता मस्त मस्त हार वगैरे घाल. पहिला हार काकूचा आलेला आहे डिझाईन. आणि आमच्या वहिनीला ती गंठन द्या का ती 35 तोले 30 तोल्याची आणि हार वगैरे मस्त दाखवा. नमस्कार भाऊ. नमस्कार. एकदम चांगल्या चांगल्या डिझाईन दाखवा. एकदम आमची इन्स्टा युट्यूब फॅमिली खुश झाली पाहिजे. हा पसंत येणार नक्की ना. हा तर चांगल्या चांगल्या दाखवा. हा नेकलेस आहे का काकू? अरे आवडले का तुला? बघ मस्त डिझाईन्स आहेत ना नवीन नवीन डिझाईन्स. हा बनवायचं का? बनवायचं. त्यांना विचार कसा तोला भाव आहे आज 67,500. याच्यात तुम्हाला हे जे प्रोडक्ट आहेत याच्यावर मजुरी काहीच नाहीये. फक्त सोनीचे पैसे आणि 3% GST. वर्षात एक वेळ आम्ही लावतो फक्त कस्टमरची बेनिफिटसाठी आणि आमची मार्केटिंगसाठी. दुसरा काही नाही याच्यात. आमचा हे टोटल वस्तू 916 हॉलमार्क आहे. याच्यावर गणनावर काहीच नाही. गणनावर नाही बोलतात ना. याच्यावर झिरो मेकिंग हे वस्तू आहे. ही वस्तू आता 4.5 तोल्याची आहे. आजची किंमत जर विथ मेकिंग घेतली तर तुम्हाला 3,43,000 पर्यंत जाईल. आणि आत्ता जे 15 तारखेपर्यंत जर ऑफर आहे या ऑफरमध्ये जर तुम्ही घेतली तर तुम्हाला 30,000 नेट बेनिफिट होऊन 3,13,000 होईल. वस्तू हॉलमार्क आहे. वस्तू 916 आहे. काही याच्यात काही इश्यू नाही. आणि जर तुम्ही जुना सोना दिला आता ही 4.5 तोला आहे आणि तुम्ही 4.5 तोला सोना मला 916 दिला तर वजन टू वजन होऊन जाईल. तुम्हाला फक्त 9,000 GST भरायची. दुसरा काही भरायची हा बेनिफिट या वस्तूमध्ये. एक तर तुम्ही गाऊन मधून किती तोल्यापर्यंत आपला मेकिंग चार्जेस फ्री आहे. अर्धा ग्राम पासून 30 तोल्यापर्यंतची काही पण वस्तू आहेत. सिलेक्ट प्रोडक्ट आहे माझ्याकडे. त्याच्यावर सगळ्यावर मजुरी फ्री आहे. असं टोटल 916 सोना आहे. काकू हार तर लयच भारी दिसत तुला. मी काय म्हणता बांगड्या बनवायच्या गे मग? हा नक्की मग दाखवू गे बांगड्या. डिझाईनच पसंत करता बघ. डिझाईन बघ जरा मोठे बघ. नाही नाही एकदम भारी होतील. हे बघ या पण कशा दिसतात बघ जाम भारी. त्या वहिनीला डिझाईन बघ दुसऱ्या. हे बघ ही डिझाईन अजून भारी भारी डिझाईन आहेत. अजून भारी भारी असतील ना डिझाईन. त्या बघ ना आणले ना कडे बीड. हा मस्त डिझाईन आहे. हा मोठ्या आहेत
काकू बघ एक नंबर डिझाईन बांगऱ्यांची हे बघ फार बघ कसा एकदम भारी ना काय बोलतात ते चोकर हा चोकर 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 डिझाईनचे तिथं बांगऱ्या आहेत आणि काकू बघा स्वतः मस्त रेडी झाले काकूने बघा अशा बांगऱ्या घेतल्या आणि एकदम भारी हार हार यो एक हार कानांचं पण घेतल्या काकू कसं वाटलं तुला खूप छान भारी आहेत एकदम डिझाईन भारी आहे हा आणि खरंच आम्ही आलो आता सागर ज्वेलर्स मध्ये आणि खरंच खूप भारी भारी डिझाईन आहे तिथे आम्ही आलोय तुम्ही पण या आणि खूप सारा तुम्हाला इथे डिस्काउंट पण आहे तुम्ही दादांना दोन प्रश्न विचारू शकता काय असेल तर तुम्ही मला विचारू शकता सोन्याचे बाबद्दल विचारू शकता जुना देऊन नवीन कसा घेतात ते विचारू शकता आपल्याकडे तुम्ही 916 आणून दिला त्याच्यात काही जुन्यामध्ये काही घट नाही वजन टू वजन तुमचा रिटर्न होईल आणि परत माझी वस्तू कधी पण रिटर्न पण आणली तुम्हाला काही त्याच्यात पण घट होणार नाही 100% आम्ही बायबॅक पण फॅसिलिटी आहे तुमच्यासाठी तर काकू काय बोलणार कसं वाटतं तुला आता खूप छान एक अजून माझ्याकडे एक स्पेशल स्कीम आहे प्रत्येक वस्तूवर आम्ही इन्शुरन्स देतो वस्ती तुमची कशी पण चोरीला गेली त्याच्यावर आम्ही 1 वर्षाचा तुम्हाला इन्शुरन्स काढून देतो जर चोरीला गेली तर 100% तुम्हाला इन्शुरन्स मधून ते परत रिटर्न होईल हा बिलकुल अरे वा पण त्याच्यावरती काय नियम पण असेल ना पोलीस एफआयआर लागेल तुमची चोरी झाली ते खात्रीशीर चोरी झाली पाहिजे तो इम्पॉर्टंट आहे म्हणजे पोलीस एफआयआर लागेल मला दुसरा त्याच्यात काहीच नाही लागेल कधी कधी असं काही लोक पण येतील की सोनं कुठेतरी विकती म्हणजे एक सांगायचं तुम्हाला लाईव्ह एक्सपिरियन्स सांगतील मला पोलीस एफआयआर लागेल पोलीसवाला असाच एफआयआर देणार नाही बरोबर बरोबर बस पोलीस एफआयआर लागेल बस आणि माझा बिल तर आहेच तुमच्याकडे तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडे आहे बरोबर बस आणि दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण आपल्या व्हिडिओवरती स्क्रीनवरतीच देणार आहे तसा डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे नक्की तुम्ही कॉल करा लोकेशन विचारा लोकेशन पण खालती देईनच मी आणि या नक्की तुम्ही भरपूर सारे दागिने बनवून आता ठेवा दिवाळीच्या नंतर महाग जर झाला तर आता सस्ता आहे ऑफर तर ऑफर मध्ये पटापट बनवा म्हणजे आता 15 तारखेपर्यंत हे सगळ्या वस्तूवर मजुरी फ्री आहे यांच्यावर काही मजुरी नाही काकी ते काकीने विचारलं ते काकी आपली ब्लॉग बघते ना काय बनवता हा घंटे बनवायला आले कुठं राहता आहे तुम्ही उलव्यातच राहता का बरं म्हणजे तुमचा एअरपोर्ट मध्ये गेले वाटते हिस्सा हिस्सा भेटले एअरपोर्टचा हो कोंबरभुजा बाबा जवळच म्हणजे कोंबरभुजा उठले ना या ना के बरोबर आहे ना बरोबर नाही नाही बरोबर काय बोलते तुम्ही माझ्या गावाचं नाव कोंबरभुजा म्हणून माझं कोंबडे खाता पहिलेपासूनच होतो गावाचं नाव जे मना बी असा वाटायचा पहिला व्या किती भेटला हिस्सा तुम्हाला सांगावा आता के चांगला भेटले वाटतो हिस्सा मोठा नाही आता तो गाव कसा होता नाही का आई पहिली ती गावाना तिकडं होती ते साईडला मग ती गावा उठली ना एअरपोर्ट साईड मग यानं इकडे समजा उलवे कराना परत ते तिकडं बाकीच्यानं तिकडं नेला तिक तुम्हाला सेक्टर 25 नाही टाकला बरा चला एक घंटेनी बघता हा अख्खा टावरच तुमचा असेल हा का ब्लॉग मध्ये का वहिनी बोललं नाही असा वहिनी काकू बोलली ना की मी घरात घालायला ते असे बाहेर घालायला बोला ना जरा ब्लॉग मध्ये असा मुका ना राहायचा कोणला काय वाटेल देवानी बायको मुक्की केली हा बघ ओकलास ना ऐकलास ना बायको मुक्की केली असं वाटेल बोलायचा ब्लॉग मध्ये आवडली का आवडेल कसा लगेच बुक करू आपण लगेच ना केली का बुक साडे अकरा तुला आवडली असेल तर ठेवा देवा आवडली असेल तर असे ठेवून असेच ना जाऊ घरा आता का डिस्काउंट पण ऑफर पण बरोबर सारे 11 तोल्याची घंटे ना तर चला झाला काम आता
सो फायनली गाईज आता वहिनी सुद्धा रेडी झालेली आहे, श्रुतिका रेडी झालेली आहे, काकू पण रेडी झालेली आहे. तर चला आता तुम्हाला मी नवीन नवीन डिझाईन दाखवणार आहे गंटणी मध्ये. पण आपल्या आपल्या आगरी भाषेमध्ये काय बोलतात, गाठवण. कसली गाठवण केली बाई हिला. आता तुम्हाला मी भारी भारी गाठवणे दाखवता ना आमचे देवानी बायकोला बघा कसली मोठी बाई. वावीची बोटी, वावीची बोटी बघा. आणि 30 तोल्याची ही आहे, 30 तोल्याची. आणि तुम्हाला आता भारी भारी गाठवणे दाखवता मी. इथे बघा ही किती तोल्याची दादा. ही 17 तोल्याची. 17 तोल्याची. ही आहे 15 तोल्याची. ही 20 तोल्याची आहे. ही 17 तोल्याची आहे. आणि ही 16 तोल्याची आहे. आणि ही 17 तोल्याची. 17 तोल्याची. आणि इथे बघा पूर्ण तुम्हाला डिझाईन बघायला भेटेल. एकदम भारी भारी डिझाईन आहेत. आणि आता हार सुद्धा तुम्हाला दाखवतात. दादा काय प्राइस आहे याची. ही जाईल अप्रॉक्स 2.5 लाखपर्यंत. आणि हा हा जाईल 2 लाखापर्यंत. हा हा 3.5 तोल्याचा आहे. लगभग 2.25 लाखापर्यंत जाईल. हा हा 5 तोल्याचा आहे. हा 3.5 तोल्याचा आहे. आणि अजून तुम्हाला छान 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 इथे हार सुद्धा आहेत. तर नक्की तुम्ही या ज्वेलर्समध्ये. आणि तुम्हाला आता अंगठी आणि ब्रेसलेट दाखवतो. बघा ब्रेसलेट बघा. तोला सांगा फक्त किती. 1 तोल्यापासून मी स्वतः घातलेला आहे क ब्रेसलेट भाई. तू तर रघु भाई बनले रे. वास्तव पिक्चर मधला अंगठे भाई. रघु रघु भाई वास्तव पिक्चर मधला. तो 50 तोला उलटा झालता बघा गाईज. हा आमटी पडली साईज आहे ना साईज बघा. आणि खरंच तुम्ही या नक्की. आणि सागर ज्वेलर्सला विजिट द्या. आणि तुम्हाला जर अंगठ्या बघायच्या असतील ना जबरदस्त. कुठली अंगठी रे. भांडी घासताना काट्याची गरज नाही, अंगठीनच घासायचं काम. आणि बघा पॅटर्न खूप भारी. पॅटर्न बोलला तर विशेष संपला. नाही नाही ही अंगठी बघा. जर एखाद्या टोपाला जर काली मस लागली असेल, जर निघत नसेल तर गचर 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 ही अंगठी बघा. डाग निघल पण अंगठी कवा करणार नाही का. तर सोन्याची ओजी आहे ना. ओजी आहे. सागर ज्वेलर्स मध्ये तुम्हाला खूप सारी ऑफर भेटेल. आणि दादा तुम्ही या 2 मिनिटं आमच 2 शब्द बोला. ऑफर बद्दल बोला, काय ऑफर चालू आहे तुमच्याकडे. आता 15 जुलै पर्यंत 0 मेकिंग ऑफर आहे सिलेक्ट दागिन्यांवर. दर वर्षाप्रमाणे या वर्षी पण आम्ही ठेवलेली आहे 15 जुलै पर्यंत. त्याच्यावर मोजके दागिन्यांवर तुम्हाला 0 मेकिंग 916 दागिन्यांवर. म्हणजे जे सिलेक्टेड प्रोडक्ट असतील त्याच्यावरच 0 मेकिंग आहे. ओके. आणि जर तुमच्याकडे कोण सोना वगैरे घेऊन आला, समजा तो ओला आमचा जुना सोना, म्हणजे तो किती वर्ष जुना पण असू दे, त्याच्यावर काय चार्जेस आहेत. 916 आहे, वजन टू वजन लेस होणार, त्याच्यात काही घट जाणार नाही. जेवढा तुमचा सोना आहे सोन्याने सोना पूर्ण वजा करू, दुसरा काही त्याच्यात एक्स्ट्रा काही लॉस होणार नाही तुमचा. त्याच्यामध्ये काय लॉसेस नाही होणार ना. आणि याच्यामध्ये घरनावल वगैरे कसं काय. घरनावल वेगवेगळी आहे. 8% पासून सुरुवात आहे माझी घरनावल. 8%, 10%, 12% बस. त्याच्यावर अजून काही घडणावं एक्स्ट्रा लागणार नाही तुम्हाला. तर चला आता तुम्हाला मी दाखवता श्रुती कशी रेडी झालेली आहे ती. श्रुती या. सागर ज्वेलर्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि बघू शकता तुम्ही श्रुती कशी एकदम सुंदर रेडी झालेली आहे, हार वगैरे. तशी तर आमची आजच तयारी चालू आहे. तर बघूया आपण नंतर. आणि आमची वहिनी म्हणजे देवाची बायको आणि काकूची सून बघू शकता तुम्ही. बघ कशी वहिनी हुशार आहे. सा बघ बोलणं तरी हुशार आहे. समजला ना. बरोबर आहे का नाही सोन तुझी. सुनेला एवढं मोठे दागिने ना, मला इतकुश आहे. मी कशी काय बरोबर बोलले. एम सी बाबा पैसे कापतील चांगले. मला आणखीन मोठा हार पाहिजे. ठीक आहे, इच्छा पुरी करील जे पोऱ्या तुझा. तुम्ही लहानपणापासून इच्छा पूर्ण केली त्याची, आता तो तुझी इच्छा पूर्ण करेल. बरोबर आहे की नाही. काकूला बघ ना, काकूला भाई, काकूला आऊस दागिन बाबा बाबा. हा एकच जर घंटन दिलीस ती पण काकूची गेल्या. काकू नाची शोभन दिसली. काकू अशी मी शोभतेच भाई. ती वाली घालायची बघ म्हणा ना. बघ सारे 11 तोल्याचे घंटम पटले. कणासाठी पटले तशीच म्हणजे कुठेची. रेग्युलर रेग्युलर घरा घालण्यासाठी. आणि ती घंटन काकूला बी आवडले. हा के मग काकूला आवडले, वहिनीला सुद्धा आवडले. श्रुतीला आवडले का नाही. विचार पहिला
कसं वाटलं सुरती तुला इथे येऊन? आणि नक्की तुम्ही सागर ज्वेलर्सला विजिट द्या, तुम्हाला डिस्काउंट वगैरे खूप सारा भेटतील. आणि खरंच अशी जर ऑफर बघितली तर कुठल्या सोनाराच्या दुकान तुम्हाला ही जर ऑफरच बघायला भेटणार नाही. पण सागर ज्वेलर्स कुठे ही ऑफर आहे? कुठे? उल्वे 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 सागर ज्वेलर्स सेक्टर 20 सेक्टर 20 मध्ये सिटी अवेन्यू मध्ये. जर तुम्हाला लोकेशन जर भेटला नाही तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर लोकेशन आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण द्या. जेव्हा आपला व्हिडिओ चालू असेल त्यावर तुम्ही व्हिडिओ बघता बघता यांना कॉल करा आणि भरपूर सारी दिवाळीच्या अगोदर शॉपिंग करा. म्हणजे दिवाळीच्या नंतर किती तोला होणार? 80 पर्यंत पण जाईल, 75-90 लाख पुढे तर लाख रुपये होणारच. काही होणार आहे, होणार होणार. तर आता किती दोन? आणि तुमची अजून एक ऑफर आहे काहीतरी तुम्ही बोलले, जर तुमच्याकडून शॉपिंग केली आणि बाय बॅकची काहीतरी बोलले ना तुम्ही. माझ्या प्रत्येक वस्तूवर तुम्हाला इन्शुरन्स मिळेल. वस्तू कशी पण तुमची चोरीला गेली, तुमच्या घरातून चोरीला गेली, ट्रॅव्हलिंग मध्ये चोरीला गेली, त्याच्या 100% तुम्हाला इन्शुरन्स कव्हर राहील. परत तुमची कधी पण काय प्रॉब्लेम असेल, कधी तुम्हाला कॅश पण पाहिजे, त्याच्यात पण काही घट होणार नाही, 1% सुद्धा घट होणार नाही. जे बाजार भाव आहे तो बाजार भाव पूर्ण मिळेल. बाय बाय भेटणार तेवढा जो बनवलेला असेल तो. ज्या बाजार भाव त्या दिवशीचा जो बाजार भाव होईल तो भाव पूर्ण मिळेल. कधी तुमचा दुसऱ्या दुकानासारखा आपल्याकडे घट होणार नाही. तर मी पण मस्त चैनी वगैरे घातलेले आहेत, ब्रेसलेट अंगठ्या वगैरे एकदम छान वाटतंय. तर कधी कधी माझी पण इच्छा होतं मी पण अशा चैनी घालू आहे, पण नको रे घालू. देवा भाई ज्या दिवसाला बोलला त्या दिवसाला नक्की घालू आपण. विषय आहे का मग? तर चला गाईज, आता पूर्ण तुम्हाला गणपतींचा मंगलसूत्र अंगठ्या वगैरे पूर्ण डिझाईन दाखवलेली आहे. आणि बघा वहिनीने पण मस्त वेकेत एकदम गणपतीन घातलेली आहे. 30 तोल्याचे हार वगैरे, छोटा हार. काकूने पण, काकू काढले तुम्ही आता? अरे बापरे, काकूचे दागिने बघा इथे किती आहेत. आणि आता आपले श्रुतीचे पण तुम्हाला दाखवतो. ही बघा श्रुतिका पण मस्त रेडी झालेली आहे. श्रुती आणि ही बघा श्रुती, कसं वाटलं तुला आज? आणि जो जो शूट असेल पहिल्यांदा असेल ना तुझा? हा कसा वाटतोय शूट करून? एक काहीतरी वेगळी मजा आहे ना. हा तर आपल्या इन्स्टा युट्यूब फॅमिलीला काय सांगणार, कुठे यायचं, लोकेशन वगैरे? सागर ज्वेलर्स. हा नक्कीच विजिट करा, मस्त दागिने आहेत आणि पाहिजे तशी डिझाईन भेटेल. आणि सध्या ऑफर चालू आहे 15 तारखेपर्यंत, नक्कीच या. तर चला 15 तारखेपर्यंत ऑफर आहे, तुम्ही नक्की या दुकानाला व्हिजिट द्या, सागर ज्वेलर्सला व्हिजिट आहे. इथे बघा भाविका सुद्धा रेडी झालेल्या आहे. मॅक काय बोलतो? सध्या रील बनवता. आणि काय माहिती की विषय, गंठणीला पटले जर कोण असेल गंठण करून देणार आमच्या पोरीला 30 तोल्याची गंठण. पण तिकडे डील तुटेल तो. सागर ज्वेलर्स मध्ये आलोय आणि खूप टाइम झाला आम्हाला रील्स बनवता बनवता. आता आम्हाला त्यांनी मस्त वेगळी सर्वांना नाश्त्याची सोय सुद्धा केलेली आहे. बघा गाईज तुम्ही, देवा भाऊ इथे नाश्ता आलेला. वहिनी चला नाश्ता करायला या. हे भाविका नाश्ता करून जे भारी दिसतो का? काही बी बोल, एक नंबर बही माज येतो ना. हा ओशी खोटी तुला पोरांची मिठी. चला गाईज आता आम्ही, आणि ही जी जोडी आहे ना, ही जोडीचं नाव मथुर बकासूर. यो मथुर आणि तो बकासूर. आमच्या मथुरची हाईट आहे, बकासूर छोटा. बघा गाईज मथुर आणि बकासूर एन ही एवन जोड्या कोपर करणे पक्ष विपक्ष वाशी सांडपाडा. तर चला गाईज आता पूर्ण तुम्हाला सोनं वगैरे मी दाखवलेलं आहे. आणि आता मी दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण डायमंडची ज्वेलरी वगैरे. डायमंड कुठे जायचं आहे आता आपल्याला? आता बाजूला डायमंडचा हा शोरूम आपला. हा बघायचं तर चांगली क्वालिटी. तर चला आम्हाला चांगली क्वालिटी दाखवा तुम्ही डायमंडची. या बाजूला मी दाखवतो. ठीक आहे, तर चला जाऊया आपण आता डायमंड मध्ये. त्याचा बाजूला दुकान आहे डायमंडचा. तर जातो आता आम्ही डायमंडच्या शॉप मध्ये. तर चला गाईज जातो आता आम्ही डायमंडच्या शॉपमध्ये. बघा सागर ज्वेलर्स आणि इथे डायमंडचा शॉप आहे त्यांचा. आणि इथे मॅक आहे, मॅकचा भाऊ तिथेशी नाही ते. बघा मॅकचा भाऊच. तर चला आता जातो आम्ही डायमंड शॉपमध्ये. तर गाईज माझा भाऊ, माझा भाऊ नाही, तिची बहीण आहे.
तर चला आता आलो आपण डायमंडच्या शॉप मध्ये आणि इथं पूर्ण आता भाविकाला आपण डायमंड मध्ये काय करायचं तुला डायमंड मध्ये सजवूया आपण हिला आणि हा पूर्ण त्यांचा शॉप आहे. नमस्कार दादा. मगाशी तुम्ही त्या दुकानात होते तर आज आम्हाला मस्त एकदम छान छान तुम्ही डायमंड दाखवा. मंगलसूत्र काय काय तुमच्याकडे डायमंड मध्ये? भरपूर रिंग्स आहे, डायमंड नेकलेसेस आहे, रिंग्स, टॉप सर्व आहे. पूर्ण डायमंडचं पूरक कलेक्शन आहे. तर ठीक आहे, तुम्हाला इथे मी पूर्ण दाखवतो. इथे पण डायमंड आहे, इथे पण डायमंड, इथे पूर्ण डायमंड आहे. तुम्ही बघू शकता डायमंडचा आणि इथे एकदम मस्त गणपतीच्या छान छान मूर्त्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला कोणाला गाडीमध्ये लावायच्या असतील त्या सुद्धा आहेत. आणि इथं पण डायमंडमध्ये गंटन वगैरे आहे सोन्याचं. हे डायमंडमध्येच आहे ना? एक ग्रामवाले आहेत का? ओके, एक ग्रामवाले आहेत. आणि ठीक आहे, तर चला इथे पण आहे. आणि आता आपण थोड्या वेळाने छान छान तुम्हाला डायमंडच्या अंगठ्या वगैरे सर्व मंगलसूत्र पूर्ण दाखवणार आहे. तर दादा पूर्ण सेटअप इथे रेडी करून ठेवा. तर चला गाइस आता मी जातो आतमध्ये जातो आणि बघा पहिला मी डायमंड अंगठ्या दोन घातलेले आहेत त्या पण दाखवतो. आणि पूर्ण डायमंडमध्ये पूर्ण डायमंडचं दुकान आहे. तुम्ही गणपती वगैरे बघा मस्त वेगळे. इथे वहिनी बसलेली, श्रुतिका बसलेली, काकू तिकडे, भाविका आणि देवा. काय काय झाले अंगठे घेतात वाटतं? आणि एक बरं आहे का म्हणजे भाई एवढे दिवस झाले ब्लॉग बनवता, पण ब्लॉगचं कंटेंट वगैरे सांगायला देवा एक नंबर कंटेंट सांगतं, प्रत्येक गोष्ट समजून सांगतं. म्हणजे तो स्वतः बनवत तर नाही, पण एक आयडिया मला लय चांगली देत ना. बिग सपोर्टिंग इज द काकू. काकू भरपूर काकू झाली, भरपूर सपोर्ट आहे. पण थोड्या दिवसांनी जर वहिनीने जर सपोर्ट केला तर आपले ब्लॉग वाटतं महिने तर महिन्याला एक एक लाखाच्या वरती येऊन जातील रोजचे रोज. जेव्हा मिनी पापडचा जो ब्लॉग बनवला होता बाबा, 1 लाख लोकांनी बघला डायरेक्ट. रोज बनू रेसिपी ना वहिनी? हो बोला, हो बोला. तर चला जाऊया आपण आतमध्ये, त्या सरांना भेटू. चला आलो आलो. नमस्कार. नमस्कार. चला भरपूर वेळ झाला आता बसत नाही आम्ही, निघतोय. बाकी सर कसे आहेत? बरे आहेत ना? हे कसली मशीन आवाज येत आहे? ही आहे गोल्ड टेस्टिंग मशीन. म्हणजे याच्यामध्ये काय टेस्ट होतं का? जे तुम्ही जे वस्तू दागिना खरेदी करता बरोबर, ते तुमची ओरिजिनल प्युरिटी जे सांगितली ती आहे की नाही याच्यात तो आपण चेक करू शकतो. बरोबर. त्याच्यात आपली वस्तू गाळायची किंवा तोडायची काही गरज लागत नाही. त्याच्यात फक्त आपला वस्तू इथे आतमध्ये ठेवायची आहे आणि याच्यात स्क्रीन मध्ये तुम्हाला बघू बघू कसं म्हणजे याच्यावरती वस्तू कशी ठेवायची हे बघा. ही अंगठे का? हा, मी यांची आता ही अंगठी घेतली आहे. हा, ही आपल्याला इथे ठेवायची आहे. बरोबर. ते दाखवतात बघा, म्हणजे पूर्ण सोना वगैरे बनवताना काही नकली देतात, काही असली पण असतो. पण अलीच्या याच्यामध्ये जरा फ्रॉडगिरी पण भरपूर चालू असते ना मार्केटमध्ये. बरोबर ना? हा, त्याच्यासाठी 23 कॅरेट केडीएम सांगून दिले दिले. बरोबर. ती वस्तू तुम्हाला 20 कॅरेट पण बसत नाही. बरोबर. ही आपण याच्यावर डायरेक्ट चेक करू की ही किती क्वालिटी आहे. याच्यावर फक्त सिम्पल 1 बटन प्रेस आहे, तुम्हाला काय वस्तू खराब होत नाही. ती आता किती ग्रामची आहे अंगठी? अंगठी 5 ग्रामची आहे. तिथे दिसेल का आता? वजन नाही दिसणार. प्युरिटी ही चालू झाली आहे. प्युरिटी तुम्ही इथे दाखवू का मी? तर गाईज बघा पूर्ण ही अंगठी आली. बरोबर. चालू होते याचा प्रोसेसला 20-25 सेकंड लागते. आता ही स्टार्ट झाली. स्टार्ट झाली का? हा, याची प्युरिटी स्टार्ट झाली. ही वस्तू 9-1-6 अशी ही प्युरिटी आपल्याला 9-1-6 सांगितली. ते 9-1-6 आहे का नाही हे आपल्याला कळेल. जर तुम्हाला 23 कॅरेट सांगून ओरिजिनल 9-5-8 आहे की ती 18 कॅरेट आहे की 20 कॅरेट आहे ते आपल्याला याच्यावर समजू शकते. ओरिजिनल असेल तरी तेवढा टाइम लागेल आणि काय कोणी तुम्हाला हे फसवणूक केली त्याच्यात पण हे आपल्याला समजेल की बरोबर आहे की नाही. झाली का? याची झाली 9-1-6-3 प्युरिटी. ओके.
तर चला गाईस घरी जाता जाता तुम्हाला तर मी थोडासा डायमंड पण दाखवतो, मागाचे पण डायमंड दाखवले, आता पण डायमंड दाखवतो. सर ही तुमची 916 ची वस्तू आहे बरोबर आहे? चला मला खात्री आहे की आता हे 916 आहे. चला तर चला मंडळी आता आलो आपण डायमंड मध्ये. डायमंड मध्ये आलोय, पहिला एंट्री केली डायमंड मध्ये तेव्हा तुम्हाला सर्व डायमंड दाखवला, चांदी दाखवला, एक ग्रामच्या घंटणी वगैरे सर्व दाखवलेल्या तुम्हाला. आता मी स्वतः डायमंडच्या अंगठ्या घातलेल्या आणि भाविकांनी बघा मस्त गळ्यातला नेकलेस घातलेला आहे. अंगठ्या वगैरे एकदम छान दिसतात, म्हणजे जबरदस्त दिसतात. आणि चला वळूया आपण आता दादांकडे. तर दादा डायमंडचा जो रेट आहे तो काय रेट आहे? आणि तुमच्या आपला स्टार्टिंग 65,000 पर कॅरेट आहे. तर तुमचा डायमंडची कंपनी कधी येणार आहे इकडे? आपली सुरतला इन हाऊस आहे, खुदका फॅक्टरी आहे. ठीक आहे, अपना ये नाम से न्यूक्स डायमंड फैक्ट्री के नाम से चलता है. शोरूम आने वाले अभी धीरे धीरे. शोरूम कभी अभी स्टार्ट फिलहाल काउंटर किया है, स्टार्ट छोटा शोरूम से स्टार्ट किया है. अभी धीरे धीरे आगे बढ़ेंगे अपन. ओके. और ऐसा क्या है तुम्हारे पास कि लोग आपके पास ये डायमंड लेने के आपके पास ही आए? मेरा खुद का इनाउंस है, सूरत में फैक्ट्री है, हम लोग होलसेलिंग करते हैं और 1984 से हम लोग होलसेलिंग लाइन में. और अपना रेट पहले से रिजनेबल ही है इसलिए क्लाइंट आते हैं. ठीक है, और आज का भाव क्या अगर डायमंड अगर किसी का अगर लेते हो तो स्टार्टिंग अपने पास 65,000 पर कैरेट लगता है होलसेलिंग रेट. आप प्राइस किधर भी निकाल सकते हो ऑल ओवर मुंबई में. तो यहाँ पर कस्टमर आएगा उसको होलसेल रेट से ही मिलेगा. होलसेल रेट से ही मिलेगा. आप कॉन्टैक्ट का व्हाट्सएप पे भी बुक कर सकते हो, कॉन्टैक्ट पे भी बुक कर सकते हो. हम लोग घर पे भी ज्वेलरी दिखाते हैं, पूरा सर्विस मिलेगा अपने पास. सर्टिफिकेट प्रॉपर IGI का मिलेगा अपने. ओके थैंक यू. तर चला गाईस आता आमची पूर्ण शॉपिंग वगैरे करून झालेली आहे. काकींनी पण खूप सारी शॉपिंग केलेली तुम्ही बघू शकता. तर चला ताई नमस्कार, थँक्यू. दादा थँक्यू आम्हाला इथे व्हिजिट केल्याबद्दल. काकू नमस्कार. तर चला आता गणपती वगैरे जवळ आलेलीच आहेत. तर इथं बघा गाडीमध्ये जर कोणी गाडी नवीन घेतली तर तुम्ही गाडीमध्ये गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा बसू शकता. आणि तसेच आता गणपती जवळ आल्यावर किंवा दिवाळीला तुम्हाला पूर्ण इथे सामान भेटू शकते. बघा इथे पण गणपती बाप्पाच्या चांदीच्या मूर्त्या आहेत पूर्ण, तुम्ही बघू शकता. इथे पण दिवे वगैरे चांदीचे आहेत, भरपूर काय काय आहे. तर चला आता आम्ही जातो घरी, भरपूर वेळ झाला. आणि खरंच तुम्ही जर इथे आले सागर ज्वेलर्समध्ये तर तुम्हाला खूप सारा डिस्काउंट आहे. आणि खरंच हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच इथे किती डिस्काउंट आहे आणि काय नाही. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि खूप सारा. तर चला गाईस, तर आता आपल्याला गणपती बाप्पा आणि सरस्वती गिफ्ट केलेला आहे दादानी. सागर ज्वेलर्स करून आलेले आपल्याला गिफ्ट. काकू बघा मस्त गिफ्ट दिलेली. काकू तुला कोणती आवडली तिने मधून? ही आवडली देव सर्वच छान आहे. पण कोणती पाहिजे तुला? मला हे तीन वाली पाहिजे. ठीक आहे चल, गणपती बाप्पा लक्ष्मी देवी सरस्वती देवी. हा तर ठीक आहे काकू, ये तुला थांबरे काय ये तुला. हा आणि ही भाविका तुला लक्ष्मी बघ तुला लक्ष्मी दिली आजपासून. तर चला मिनी भक्त काय घेतले बघा, गणपती बाप्पा आणि सरस्वती. मिनी गणपती बाप्पा हा सरस्वती आणि लक्ष्मी. अरे वा क्या बात. तर चला आई सेम आहेत का? तर चला आता सेम सेम. अरे बाबा नात्या नात्यान बघा आमचे सेम सेम. नात्या नात्यान सेम सेम. हा तर चला गाईस, गिफ्ट सुद्धा आम्हाला दिलेली आहे दादांनी. आणि खरं तुम्ही दुकानामध्ये या आणि खूप सारी शॉपिंग करा. तुम्हाला खरेदी केल्याच्या नंतर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भरपूर भेटेल. चेन घेतले, गंठण घेतले, हार घेतले, कानातले घेतले, मंगळसूत्र घेतले, तुम्हाला डिस्काउंट भरपूर करून भेटेल. प्लस तुम्हाला इन्शुरन्स सुद्धा आहे, जर तुमचा सोना चोरीला गेला तर तुम्ही पोलीस स्टेशनला FIR करा. FIR केल्याच्या नंतर तुम्हाला FIR नोंदणी झाल्याच्या नंतर तुम्ही या इथे तुमचे तुम्हाला पैसे रिटर्न ना रिटर्न. तर चला आता काकू. तर चला आता आपण जाऊया काकूकडे. काकू काय चाललंय? तुला गिफ्ट दिली ते मान्य करता. 1,00,000 कानांचं घेतलं देवानी आणि देवाच्या खिशाला पारला खड्डा घे 1,00,000. बघ बघ पोऱ्यांनी असला कानांचं केलं ना बायकोचं तोंड. तिला पण
पण आहे घंटन चॉईस केले हो मग ती कवा करायला यायचा काय काय क मामा का मामा भाऊजा 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 तर चला काही काकूनी केले 1 लाखाचे कानातले मॅकनी भी चैन केले ही बघ आवश्यक खुट्टी नाही गांठू गाठवणींची मिठी वहिनी तू सांग ती कवशी आहे ना घंटन कसनी घातली सुट्टरी होते हिला हा होते गे होते तू बोलता येत नाही गे बाय बोल बोल वहिनी काहीतरी बोल चला काही रील बघत होता मी जास्त काही बोलत नाही तर चला आपल्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा.